या ऑनलाइन क्लासमध्ये सर्व BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं फोर्थ सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला विकासाचे अर्थशास्त्र या आपल्या पेपरमधील पेपर क्रमांक 8 मधील आजच्या तासाला आपल्याला दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण पहिलं प्रकरण पाहितलेलं आहे, तर आज आपल्याला दुसरं प्रकरण पाहायचं आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला जे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 महत्त्वाचे क्षेत्र आहे, ज्याला कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र आपण म्हणतो, ह्या तीनही क्षेत्राची भूमिका वेगवेगळ्या 3 उपमुद्द्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर आजच्या तासाला आपल्याला आर्थिक विकासात कृषीची भूमिका, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासात कृषीची भूमिका, रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थे कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. कारण यासाठी की आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण पाहतो की 55% लोक कृषीवर आधारित आहेत. तसं जर पाहिलं जागतिक पाहिलं तर विकसित राष्ट्रांमध्ये कृषीवर आधारित लोकसंख्या, जसं की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, इथं 2 ते 3% लोकसंख्या कृषीवर आधारित आहे. म्हणजे जेवढी कृषीवर आधारित कमी लोकसंख्या असेल आणि जेवढी लोकसंख्या उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये असेल तेवढा विकास विकासाला वेग या ठिकाणी प्राप्त होत असतो. कारण आपण पाहतो की कृषीमध्ये श्रमिकाची सीमांत उत्पादकता किंवा छुपी बेकारी असते, सीमांत उत्पादकता 0 असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून छुप्या बेकारीमुळे आपण पाहतो की जे श्रम आहे त्याची या ठिकाणी उत्पादकता वाढत नाही आणि म्हणून देशाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणून शेतीवरील जेवढा भार कमी करता येईल आणि तो जेवढा हा लेबर किंवा लेबर फोर्स आपण म्हणूया, जेवढं हे श्रम जेवढे उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे येतील तेवढं आपण पाहतो की देशाच्या विकासाला या ठिकाणी पूरक स्थिती निर्माण होते. तरीही आपण पाहतो की भारतामध्ये कृषीची भूमिका पाहत असताना या ठिकाणी महत्त्वाची भूमिका कृषीची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. की आपण पाहतो की भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि या शेतीवरच साधारणपणे आपण पाहतो की ग्रामीण अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे आणि लोकांचा मुख्य व्यवसाय हा 55% लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि शेती आधारित असल्यामुळेच आपण पाहतो की शेती कृषीची भूमिका ही महत्त्वाची आहे. आणि त्यानुसार आपल्या भारत सरकारचं किंवा राज्य सरकारचं जेव्हा जेव्हा विकासाच्या बाबतीतलं जे आर्थिक धोरण ठरेल त्यामध्ये निश्चितच शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. कारण आपण पाहतो की विकासाची पहिली अट हे कृषी क्षेत्र आहे. कारण उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा जरी विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय आपल्याला उद्योग क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा विकास करता येत नाही. म्हणून आपण पाहतो की कृषी क्षेत्राचा विकास करून नंतर उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास अशा प्रकारचा क्रम असलेला दिसून येतो. आणि या अनुषंगाने आपण पाहतो की भारत सरकार नेहमी कृषी क्षेत्रामध्ये मोठ्याफार प्रमाणात खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक निर्माण करून या ठिकाणी कृषीची उत्पादन आणि उत्पादकता, कृषीचा विकास आणि कृषीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील यासाठी मोठ्याफार प्रमाणात तरतूद करतं. आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतो की भारताच्या शेतीचा विकास दर आजच्या या कोरोनाच्या काळातही पॉझिटिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो. देशाचा GDP आपण निगेटिव्ह झालेला पाहिलेला आहे की मायनसमध्ये सध्या GDP 2019-20 दर गेला होता, परंतु कृषीचा दर हा 2020-21 3.4% असलेला पॉझिटिव्ह असलेला या ठिकाणी दिसून येतो. साधारणपणे भारतीय कृषीचा विकास दर हा 17-18 5.9% होता, 18-19 2.4% होता, 19-20 4% होता, तर 20-21 तो 3.4% झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे कृषीचा विकास दरामध्ये चढउतार जरी दिसले तरी तो पॉझिटिव्ह आहे हे महत्त्वाचं. कारण आपण पाहतो की या कोविडच्या परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्रानं भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा आधार दिलेला आहे. कारण आपण पाहतो की जास्तीत जास्त लोकसंख्या, भारतातील लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.
विविध मुद्द्यांच्या आधारे कृषीची भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहूया की भारताच्या GDP मध्ये कृषीचा वाटा या ठिकाणी 1980 मध्ये 38% होता। पहा, कृषी क्षेत्राचा वाटा 1980 मध्ये 38% होता, 1990 मध्ये 31% झाला, 2001 मध्ये 25% झाला, 2003 मध्ये तो 22% झाला, 2011-12 मध्ये तो 15% झाला, 2019-20 मध्ये 18% झाला आणि 2020-21 मध्ये तो 20% झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। आज देशाच्या GVA मध्ये किंवा GDP मध्ये कृषीचा वाटा हा 20% असलेला 2020-21 मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो। आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर GDP तील वाटा कृषी क्षेत्राचा हळूहळू हा कमी होत आहे। हा वाटा कमी होणे म्हणजे आपण पहा, आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढणे म्हणजे हे विकासाचं लक्षण आहे। कारण आपण पाहतो की भारतीय कृषीची उत्पादन आणि उत्पादकता वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणा, अतिरिक्त लोकसंख्येमुळे, शेतीवर आधारित लोकसंख्येचं जास्त प्रमाण किंवा मागासलेल्या लोकसंख्येचं प्रमाण म्हणा, हा वाटा कमी कमी होत जात असलेला आपल्याला दिसून येतं। तर हे आपण पाहूया की सध्या भारताच्या GDP मध्ये कृषीचा 20% वाटा असलेला आपल्याला दिसून येतो। भारतीय कृषी ही 55% रोजगार निर्माण करून देत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्याचबरोबर आपण पाहतो की निर्यातीमध्ये देखील भारताच्या कृषीची भूमिका महत्त्वाची आहे की 12% निर्यातीमध्ये, एकूण निर्यातीच्या 12% कृषी क्षेत्रातून निर्यात होत असते। 2019-20 मधील निर्यातीचा आकडा आपल्याकडे आहे या ठिकाणी आहे की 252,000 कोटीची निर्यात 2019-20 मध्ये झाली होती आणि याचं प्रमाण एकूण निर्यातीच्या 12% असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं महत्त्वाचं कार्य या ठिकाणी भारतीय कृषी क्षेत्र करतं आणि एक आपण पाहतो रेकॉर्ड ब्रेक भारतीय कृषी क्षेत्राचं उत्पादन झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की 2019-20 मध्ये हे हा आकडा आहे की 296.65 दशलक्ष टन, मिलियन टन्स ज्याला आपण म्हणूया, 296.65 दशलक्ष टन हे 2019-20 मध्ये भारताच्या कृषी क्षेत्रातील हे अन्नधान्याचं उत्पादन असलेलं आपल्याला दिसून येतं। की भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत तो स्वयंपूर्ण झालाच, परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये तो कृषी क्षेत्रातील मुख्य निर्यातदार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। की जागतिक पातळीवर भारतातील कृषी उत्पादन उत्पादनाची रँक दुसऱ्या क्रमांकाची असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते। पहा, या ठिकाणी दुसरी रँक आहे आणि भारतातील कृषी उत्पादन 375.61 बिलियन डॉलर एवढं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची रँक जगामध्ये भारताच्या कृषी उत्पादनाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि म्हणूनच आपण पाहतो की भारतीय कृषीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे। जे आपण पाहिलेलं आहे की 296.6 एवढा दशलक्ष एवढा अन्नधान्याचं एकूण उत्पादन झालेलं आहे की यामध्ये गव्हाचं तांदळाचं उत्पादन आहे 118.4 दशलक्ष टन, गव्हाचं उत्पादन आहे 107.5 दशलक्ष टन आणि डाळीचं उत्पादन आहे 23.1 दशलक्ष टन। तर अशा प्रकारे 276 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन आज भारतीय शेतीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं। हेच 90-91 मध्ये 176.3 दशलक्ष टन होतं। तर पाच साधारणपणे हा आकडा आपण दुप्पट केलेला आहे, 20 वर्षामध्ये भारतीय कृषी क्षेत्राचं उत्पादन हे दुप्पट झालेलं आपल्याला दिसून येतं। 1990 मध्ये ते 176.3 दशलक्ष टन होतं, तर 2019-20 मध्ये ते 296.6 दशलक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं। 1990 मध्ये तांदळाचं उत्पादन 176.3 दशलक्ष टनामध्ये तांदळाचं उत्पादन 74.2 दशलक्ष टन होतं। आज तांदळाचं उत्पादन आपल्याकडे 118.4, म्हणजे यामध्ये आपण दुपटीने वाढ केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर गव्हाचं उत्पादन 90-91 मध्ये
55.1 दशलक्ष टन होता, आज ते 107.5 दशलक्ष झालेलं आहे, म्हणजे यामध्ये ही दुप्पट वाढ झालेली आहे। डाळीचं उत्पादन 1990 मध्ये 14.2 दशलक्ष टन होतं, आज आपण पाहतो की 23.1 दशलक्ष टन झालेलं आहे। तर अशा प्रकारे साधारणपणे या 20 वर्षामध्ये दुपटीने वाढ अन्नधान्यामध्ये झालेली आहे। भारत हा कृषी उत्पादनाच्या बाबतीत जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, आणि हे उत्पादन म्हणजे आपल्याला 375.61 बिलियन डॉलर असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। अशा प्रकारे भारतीय कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आणखी एक सांगता येईल की कृषी क्षेत्रामध्ये अनेक इतरही क्षेत्राचा समावेश होतो। त्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे पहा। कृषी क्षेत्रामध्ये भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये जंगलाचा समावेश होतो, जंगलापासूनचं जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश होतो, मासेमारीचा समावेश होतो, खनिज संपत्तीचा समावेश होतो, त्यानंतर वीज निर्मितीचा या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये समावेश होतो, त्याचबरोबर गॅस, पाणी पुरवठा व इतर उपयोगी सेवा, या सर्व सेवा कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्याचबरोबर आपण पाहतो की भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढीसाठी आता मोदी गव्हर्नमेंटनं अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहतो की बँकांचं आधुनिकीकरण झालेलं आहे, किंवा आपण पाहतो की शेतकऱ्यांचं बँकिंग समायोजन मोठ्याफार प्रमाणात झालेलं आहे। सबसिडी, शेतीसाठी जी सबसिडी दिली जाते ती आपण पाहतो की ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होत आहे। अशा असंख्य म्हणजे भारतीय शेतीचा विकास करण्यासाठी सरकारी गुंतवणूक मोठ्याफार प्रमाणात वाढलेली आहे, सरकारचं नियोजन चांगलं आहे, तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर होत आहे, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरावं म्हणून आपण पाहतो की तशा प्रकारे सबसिडीवर आधारित 5 लाखाचं ट्रॅक्टर असेल तर अगदी शेतकऱ्यांना 50% 90% सबसिडी शासन देत आहे, आणि शेतीचं तांत्रिकीकरण करून शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाकडून होत आहे। त्याचबरोबर शेतीला मोठ्याफार प्रमाणात कर्ज पुरवठाही शासनाकडून झालेला आपल्याला दिसून येतो। की आपण या ठिकाणी पाहूया की शेतीला 2019-20 मध्ये कर्ज पुरवठा 14 लाख कोटी रुपये झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर 2020-21 मध्ये हा 15 लाख कोटीचा आहे। तर आणखी हे आकडा म्हणजे 19-20 या वर्षामध्ये 14 लाख कोटी रुपये कृषीला कर्ज पुरवठा झाला होता, तर 20-21 मध्ये 15 लाख कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा झालेला आपल्याला दिसून येतो। तर अशा प्रकारे मोठी गुंतवणूक शासन या ठिकाणी करून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, आणि म्हणून कृषीचा विकास दर हा पॉझिटिव्ह आहे आणि तो 4% जवळपास आता आलेला आहे, आणि त्यामुळे कृषीतून कृषीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढत आहे। त्याचबरोबर शासनाचं कृषीला सिंचनाचं आपण पाहतो की धोरण या ठिकाणी सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जी साधने आहेत त्यासाठी मोठ्याफार प्रमाणात भारत सरकार सबसिडी देतं, आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की कृषी भारतामध्ये नाही म्हटलं तरी 45% शेती ही सिंचनाखाली असलेली आपल्याला दिसून येते, आणि महाराष्ट्रात ती 18% आहे। महाराष्ट्रात सिंचनाखाली शेतजमीन ही खूपच कमी आहे इतर राज्याच्या तुलनेत, आणि त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की कृषी बाजारमध्ये देखील आता शासनाने सुधारणा केलेली आहे, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना ऑनलाईन त्याचा परतावा होत आहे, किंवा किमतीमध्ये आज आपण पाहतो की भारतात कुठल्या वस्तूच्या कुठल्या किमती आहेत विविध मार्केट कमिट्यांमध्ये यांचा ऑनलाईन करून शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवर शेतमालाच्या किमती करता लक्षात येत असल्यामुळे किंवा समजत असल्यामुळे शेतकरी आता आपण पाहतो की त्यानुसार आपला बाजारपेठेमध्ये विक्रीस आणत आहे। त्याचबरोबर हवामानातील अंदाजामध्येही सुधारणा झाल्यामुळे कृषीचं उत्पादन मोठ्याफार प्रमाणात वाढलेलं आहे। केव्हा पेरणी करायची,
किंवा कृषी विद्यापीठाची स्थापना करून आपण पाहतो की शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जातं आणि त्यानुसार आपण पाहतो की आज घरबसल्या मोबाईलवर आज शेतकऱ्यांना हे सगळं मिळत आहे आणि या सगळ्याचा परिणाम अनुकूल परिणाम म्हणून भारतीय शेतीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भारतीय कृषीची भूमिका पाहत असताना भारतीय म्हणजे शेतीचा कच्चा माल म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या फार प्रमाणात त्याला मागणी आहे आणि म्हणून उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर कृषी क्षेत्राचा विकास होऊ शकतो किंवा कृषी क्षेत्राचा विकास झाला तर उद्योग क्षेत्राचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारे उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र हे एकमेकांना पूरक आहेत आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर कृषीमध्ये निर्माण झालेल्या वस्तूवर प्रक्रिया करण्याचं काम उद्योग क्षेत्रामध्ये होतं किंवा कृषी आधारित क्षेत्रामध्ये होतं आणि कृषी आधारित उद्योग ग्रामीण भागात निर्माण व्हावेत यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून सोयीसवलती उपलब्ध करून देत असतं आणि तशा प्रकारे आपण पाहतो की विकासाला पूरक वातावरण त्यामध्ये निर्माण होतं. त्यानंतर आपण पाहतो की कृषी क्षेत्रामुळेच आपण पाहतो की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या सहकारी खरेदी विक्री संघ असतील, ग्राहक भांडार असतील, त्यानंतर विविध प्रक्रिया करणाऱ्या संस्था असतील की सहकाराच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण औद्योगिकरण निर्माण करून कृषीची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते की सहकाराच्या माध्यमातूनही मोठ्या फार प्रमाणात लोकांना रोजगार मिळालेला आहे, कृषी मालावर प्रक्रिया झालेली आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना किंमत वाढ मिळून या ठिकाणी नफा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर सेवा क्षेत्र, त्यानंतर ग्रामीण विकासाच्या सगळ्या योजना कृषी विकासाला पूरक असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आज आपण पाहतो की परंपरागत शेतीचं स्वरूप बदलून आज आधुनिक शेती शेतकरी करत आहेत आणि त्यामध्ये फळ लागवड असेल किंवा शेतीचं पारंपरिक पिकापेक्षा नगदी पिके घेऊन शेतकरी आता आपण पाहतो की एक चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांचं मिळत आहे किंवा तशा प्रकारचं शासनाचं धोरण असल्यामुळे शेती शेतकऱ्यांचं उत्पादन वाढत आहे आणि उत्पादन वाढल्यामुळे देशाचा GDP देखील वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स देखील आपण पाहतो की जगामध्ये त्याची निर्यात होते आणि या निर्यातीतून कृषीमाल निर्यातीतून विदेशी चलन मोठ्या फार प्रमाणात प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे कृषी निर्यातीमध्ये आपण पाहतो की मग अन्नधान्याची निर्यात असेल, फळांची निर्यात असेल, ड्रायफ्रूट्सची निर्यात असेल किंवा इतर कच्चा माल असेल शेतीमधला, तर ह्या सगळ्यांची निर्यातीत देशाच्या GDP मध्ये देशाच्या निर्यातीत वाटा 12% असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे निर्यात होणाऱ्या वस्तूमध्ये मग टेक्सटाईल असेल, रबर असेल म्हणजे कापड, कापडाचे इतर वस्तू असतील, त्यानंतर रबर, त्यानंतर इतर डाळी असतील, त्यानंतर मासे असेल, अंडे असतील, कोकोनट असेल, साखर असेल, व्हेजिटेबल्स असतील, असे वेगवेगळे फ्रूट्स असतील, कॅश क्रॉप असेल, कॉफी असेल, कॉटन असेल, तर ह्या मांस असेल, पोल्ट्री असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून मोठ्या फार प्रमाणात आता निर्यात होत आहे आणि या निर्यातीतून मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होत आहे आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका या अनुषंगानेही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते की कृषीमुळे मोठ्या फार प्रमाणात रोजगार मिळत आहे, रोजगारातून लोकांचं उत्पन्न वाढत आहे, लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे व्यवहार वाढत आहे, मागणी वाढत आहे आणि मागणी वाढल्यामुळे देशाची उत्पादन वाढत आहे, उत्पादन वाढल्यामुळे निर्यात वाढत आहे, हा निर्यात वाढल्यामुळे आपण पाहतो की देशाचा GDP वाढत आहे आणि GDP वाढणं म्हणजे देशाचा विकास होणे आणि अशा प्रकारे देशाच्या विकासामध्ये कृषीची मोठ्या फार प्रमाणात भूमिका या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. तर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची भूमिका या अनुषंगाने एक अपडेट माहिती आपल्यासमोर या ठिकाणी सादर केलेली आहे. तर या पुस्तकामध्ये थोडी जुनी माहिती असल्यामुळे थोडे नवीन आकडेवारी देऊन आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं योगदान जे विविध मुद्दे पाहिले ज्यामध्ये वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा, त्यानंतर भांडवल निर्मितीमध्ये योगदान, त्यानंतर वाढणाऱ्या लोकसंख्येला उत्पादक रोजगार मिळवून देण्यासाठी कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे, त्याचबरोबर उद्योगाला कच्चा माल पुरविण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की कृषी क्षेत्र कृषी मालावर उद्योगावर प्रक्रिया होत असते म्हणून जेवढा पुरवठा जास्त
तेवढा कच्च्या मालाची किमती कमी, कच्च्या मालाची किमती म्हणून या ठिकाणी उत्पादित वस्तूच्या उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन खर्च कमी म्हणून किमती कमी, किमती कमी म्हणून मागणी जास्त, मागणी जास्त म्हणून नफा जास्त, नफा जास्त म्हणून उत्पन्न वाढ, पुन्हा उत्पन्न वाढ म्हणून नफ्याची पुनर्गुंतवणूक होते, पुन्हा गुंतवणुकीतून रोजगार प्राप्त होतं. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था कृषी विकासातून झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर औद्योगिक उत्पादनासाठी बाजारपेठही महत्त्वाची या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषीची उत्पादकता ह्या कृषी क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर उद्योगास श्रम पुरवठा करणे, आपण पाहतो की कृषीमध्ये अतिरिक्त श्रम पुरवठा आहे आणि त्यामुळे अतिरिक्त श्रम पुरवठा जर उद्योग आणि कृषी सेवा क्षेत्रामध्ये आपण ट्रान्सफर केला, वळविला, तर त्यामध्ये निश्चितच त्या श्रमाची उत्पादकता वाढून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर देशासाठी परकीय चलन मिळवून देण्याचं कार्य देखील कृषी क्षेत्र करतं. आपण पाहिलं की देशाच्या निर्यातीमध्ये 12% वाटा कृषी क्षेत्राचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि यातून मोठ्याफार प्रमाणात आपण पाहतो की तांदूळ असेल, आंबा असेल, ड्रायफ्रूट्स असतील, मसाले पदार्थ असतील किंवा कापड असेल, विविध कॉफी असेल, या विविध वस्तूंपासून आपण पाहतो की मोठ्याफार प्रमाणात निर्यात होते, या वस्तूंची विदेशी चलन प्राप्त होत असते आणि विदेशी चलन देशाला मिळणं आज आपण पाहतो की देशाच्या विकासाचं हे लक्षण आहे. आज भारताकडे मोठ्याफार प्रमाणात विदेशी चलनाचा साठा झाला आहे. त्याच्यामध्ये कृषीची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.